नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये JEE परीक्षा घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण का महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि MPSC आयोग MPSC च्या परीक्षांची तारीख जाहीर का करीत नाही, असा खुला सवाल आता विद्यार्थ्यांकडून आयोगाला आणि शासनाला विचारला जात आहे। शासन प्रामुख्याने मित्रांनो, जे MSCET ची एग्जाम आहे त्यासाठी सुद्धा लवकर आता तारखा जाहीर करणार आहे। तर MSCET ची एग्जामसाठी तुम्ही तारखा जाहीर करू शकता, तर MPSC आणि मेगा भरतीसाठी तुम्ही तारखा जाहीर का करू शकत नाही, आता असा खुला सवाल सुद्धा विद्यार्थ्यांकडून आता शासनाला विचारला जात आहे। आणि अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी हे ट्विटरवर आता ट्रेंड सुरू केला आहे, त्यांनी मोठी एक प्रकारे चळवळ सुरू केलेली आहे ट्विटरवर विद्यार्थ्यांची की MPSC चे रिझल्ट लावा, त्याचप्रमाणे MPSC च्या एग्जाम डेट्स जाहीर करा, मेगा भरतीची प्रक्रिया सुरू करा। कारण आता कोरोनाची परिस्थिती जी आहे ती अशीच 1 ते 2 वर्ष राहण्याची शक्यता आहे, आणि 1 ते 2 वर्ष जर विद्यार्थ्यांचे वाया गेले तर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल। आणि या कारणास्तव आता भारतामध्ये सुद्धा परीक्षा घेण्यास सुरुवात झाली असताना महाराष्ट्र शासनाने पण MPSC च्या आणि मेगा भरतीच्या परीक्षा घेण्यास दिरंगाई करू नये आणि लवकरात लवकर परीक्षेच्या तारखा तरी जाहीर कराव्या, यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर मित्रांनो आता ट्रेंड सुरू केलेला आहे, आंदोलन सुरू केलेले आहे। मुख्यमंत्र्यांना, मोठमोठ्या डिपार्टमेंटच्या कॅबिनेट मंत्र्यांना टॅग करून प्रामुख्याने आपल्या मागण्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे। बघूया विद्यार्थ्याचे काय मनोगत आहे। दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रदीप कुवार यांचं स्टेटमेंट मित्रांनो आलेलं आहे, बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे। आम्ही राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात नुकतेच पत्र लिहिले आहे, त्याचे उत्तर आल्यावरच परीक्षेबाबत निर्णय होईल, तूर्तास राज्य सरकारच्या उत्तराचाही आम्ही वाट बघत आहोत। तर बघा, राज्य सरकारने अजून परीक्षा कधी घ्यायच्या, कोणत्या महिन्यात घ्यायच्या याबद्दल MPSC ला कळवले नाही, त्यामुळे MPSC ची भूमिकासुद्धा सध्या वेट अँड वॉच पोझिशनमध्ये दिसत आहे। परंतु विद्यार्थी हे आता ट्विटरवर सक्रिय झालेले आहे आणि शासनाला जवाब विचारत आहे। बघूया विद्यार्थ्यांचे काय मनोगत आहे, प्रक्रिया आहे। हे बघा विद्यार्थी, ट्विटरवर प्रामुख्याने हॅशटॅग डिक्लेअर MPSC शेड्यूल या ट्रेंडवर मित्रांनो आता शासनाला, शासनातील प्रामुख्याने मोठमोठ्या मान्यवरांना सवाल विचारत आहे, प्रश्न विचारत आहे। हे बघा, हे मित्र काय म्हणतात, MPSC रिझल्ट आर पेंडिंग, व्हेरियस ॲड्स ऑफ इंजिनिअरिंग एक्झाम ऑफ महाराष्ट्र स्टेट आर पेंडिंग। MPSC चे सर्व रिझल्टसुद्धा पेंडिंग आहे आणि मोठमोठ्या ॲड्ससुद्धा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस त्याचप्रमाणे इतर परीक्षेच्या पेंडिंग आहे, तर त्या तुम्ही कधी जाहीर करणार याविषयीसुद्धा प्रश्न। हे बघा, श्री उद्धव ठाकरे, अजित पवार, CMO महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, रोहित पवार यांच्या ट्विटर ID ला प्रामुख्याने इथे टॅग करून विद्यार्थी ट्विटरवर ट्रेंड सुरू करत आहे, हॅशटॅग MPSC शेड्यूल या नावाने। तुम्ही पण मित्रांनो या ट्रेंडमध्ये समाविष्ट व्हावे। ट्विटरवर जी विद्यार्थ्यांनी चळवळ सुरू केलेली आहे, या चळवळीला मोठ्या प्रमाणावर तुम्ही आपला पाठिंबा द्यावा आणि हे ट्रेंड मित्रांनो प्रामुख्याने ट्विटरवर ट्रेंड होण्यासाठी, हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होण्यासाठी या विद्यार्थ्यांना मदत करावी। कारण परीक्षा घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हे आता आतुरतेने वाट बघत आहे की शासन कधी परीक्षा घेणार, त्यामुळे तुम्हीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे। हे बघा, हे विद्यार्थी काय म्हणतात, डिक्लेअर द क्लिअर शेड्यूल फॉर द एक्झाम, वी ट्रस्ट द महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आय होप द गव्हर्नमेंट विल टेक राईट डिसिजन फॉर द MPSC ॲस्पायरंट। तर काय म्हणत आहे, लवकरात लवकर सर्व शेड्यूल डिक्लेअर करा म्हणतात, आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर ट्रस्ट करतो म्हणतात, आय होप द गव्हर्नमेंट विल टेक राईट डिसिजन फॉर द MPSC ॲस्पायरंट। तर मला अशी आशा आहे की महाराष्ट्र सरकार हे चांगलं डिसिजन घेईल MPSC ची स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। हे बघा, डिक्लेअर MPSC शेड्यूल, डिक्लेअर WRD एक्झाम शेड्यूल, डिक्लेअर प्रिव्हियस रिझल्ट, आणि अशा प्रकारे या सर्व मान्यवरांना टॅग करून हे विद्यार्थी आपली मोहीम राबवित आहे। मेगा भरतीची सुद्धा मागणी विद्यार्थी या हॅशटॅगवर करत आहे, बघा, प्लीज रिस्टार्ट द मेगा भरती प्रोसेस, डिक्लेअर द एक्झाम शेड्यूल, डिक्लेअर MPSC शेड्यूल, डिक्लेअर WRD एक्झाम शेड्यूल, डिक्लेअर प्रिव्हियस रिझल्ट। अशा प्रकारे विद्यार्थी मेगा भरतीसुद्धा लवकरात लवकर शासनाने घ्यावी यासाठी प्रामुख्याने आपली मागणी रेटत आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी ही रास्त आहे। हे बघा काय म्हणतात, व्हेरी डार्क टाईम फॉर MPSC अँड अदर स्टेट एक्झाम
aspirant. Such long time taking recruitment process of MPSC joining are pending. All are mess up. Stop playing with our future. आमच्या भविष्यासोबत खेळणं तुम्ही सोडा म्हणतात. जॉईनिंग हे पेंडिंग आहे. खूप दिवस झाले MPSC ची परीक्षा पेपर रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे, परंतु अजून परीक्षा होत नाही आणि यामुळे आमचं जे भविष्य आहे ते अंधार तरी आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. रे बघा, प्लीज डिक्लेअर द AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर प्रिलिमिनरी रिझल्ट सो वी कॅन डिसाईड अवर फ्युचर. तर बघा, AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी प्रिलिमिनरी एक्झाम झालेली आहे. फर्स्ट आन्सर की आलेली आहे, सेकंड आन्सर की वेटिंग स्टेटसमध्ये आहे. त्याच्यामुळे सेकंड आन्सर की जाहीर करून लवकरात लवकर प्रिलिमिनरीचा जो रिझल्ट आहे तो जाहीर करा अशी मागणी प्रामुख्याने या इंजिनियर स्टुडंटची इथे दिसत आहे. त्यानंतर बघा इथे काय म्हणतात, डोंट मेक अवर लाईफ मोर प्रॉब्लेमॅटिक, कंडक्ट एक्झाम ऑन टाईम, डिक्लेअर रिझल्ट ऑन टाईम. म्हणजे आमची जे लाईफ आहे, आमचं जीवन आहे, हे खूप अजून प्रॉब्लेमॅटिक करा नको, आमच्यासमोर अजून समस्या निर्माण करू नका असं म्हणत आहे. भाषण नाही, हमें रोजगार चाहिए, ही सुद्धा मागणी आहे बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी आपली मागणी रेटत आहे. तुम्हीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये आपल्या परीने मित्रांनो 1, 2, 3, 4 असे ट्विट करून प्रामुख्याने या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवून ही चळवळ मजबूत करू शकता, प्रभावी करू शकता. आणि ट्विटरवरच्या मित्रांनो हॅशटॅगची प्रामुख्याने मोठमोठे नेतेसुद्धा सध्या दखल घेतात आणि हे दखल घेण्यास तुम्ही भाग पाडू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल. थँक्यू सो मच.